आज आपण कारल्याचा ठेसा बनवणार आहोत, त्यासाठी आपण कारलं घेतलेले आहे. इथे आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि लसूण घेतलेलं आहे, हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे. कारला आपण धुवून कापून घेणार आहोत. अशा प्रकारे कापून त्यातल्या बिया काढून नंतर मिक्सरमधून काढून घेणार आहोत. अशा प्रकारे कापून ठेचून किंवा मिक्सरमध्ये एक बारीक वाटून घ्यावे. हे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. हे आपण वाटून घेतलेलं कारलं आहे. यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत. आपण इथे गॅसवर एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. त्यासाठी आपण मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूण पेस्ट घालावी. यानंतर आपण यात कांदा घालणार आहोत. आपल्याला कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. हे व्यवस्थित तळून घ्यावं. यामध्ये आपण थोडासा मसाला घालणार आहोत. आता हे परतून घ्यावं. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू. आपला कांदा आणि वाटण तळल्यानंतर आपण यामध्ये आपण बाजूला ठेवलेलं कारलं व्यवस्थित पिळून टाकणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला कारलं पिळून टाकायचं आहे, म्हणजे आपला ठेचा बिलकुल कडू होणार नाही. अशा प्रकारे आपण सर्व कारलं टाकून परतून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि कारलं थोडं लालसर होईपर्यंत भाजू द्यावं. त्याला अधूनमधून परतत राहावे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. आपण शेंगदाणे भाजून थोडे जाडसर वाटून घेतलेले आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर 5 मिनिट होऊ द्यावे. अशा प्रकारे आपल्याला कारलं व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आपला कारल्याचा ठेचा तयार आहे. हा आपण काढून घेऊ. अशा प्रकारे ठेचा बनवल्यास बिलकुल कडू लागणार नाही. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.